च्या अनेक नेत्यांना ईडी लावणारा एक विकृत माणूस, भारतीय जनता पार्टीचा एक दलाल किरीट सोमय्या जगासमोर नागडा झाला. अनेकांची फाईल ओपन करणारा, तथाकथित खोटे आरोप करून शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करणारा, शिवसेनेच्या नेत्यांच्या घरावर हातोडा घेऊन जाणारा हा माणूस, ईडीचा दलाल, ईडीचा बाप आज जगासमोर नागडा झाला आहे. काल त्याची एक व्हिडिओ क्लिप बाहेर आलेली आहे. अक्षरशः विकृत पद्धतीचा हा माणूस जगासमोर नागडा झाला. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून त्यानं एका महिलेला तो स्वतः नग्न होऊन असलीच हावभाव करत होता. रात्रीच्या वेळी कॉल करायचा एका महिलेला आणि समोरची महिलेला विवस्त्र होऊन स्वतः विवस्त्र होणारा हा माणूस, भारतीय जनता पार्टीचा माजी खासदार, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता किरीट सोमय्या हा जगासमोर नागडा झालेला आहे. भारतीय जनता पार्टीला लाज वाटली पाहिजे, लाज. या अशा विकृत माणसाला तुम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता करता, तो माणूस जगासमोर नागडा होतो. इतरांचे लखतरे करणारा हा माणूस, खोटे नाटे आरोप करणारा, ठाकरे घराण्यावर खोटे नाटे आरोप करणारा हा माणूस, आमच्या उद्धव साहेबावर, आदित्य साहेबावर, रश्मी वहिनीवर खोटे नाटे आरोप करणारा हा माणूस, उद्धव साहेबांचे साहेबांवर खोटे आरोप करून त्यांचे 19 बंगले आहेत अलिबागला असा खोटा आरोप करून ईडी चौकशी लावणारा हा माणूस, ईडीचा बाप आज जगासमोर नागडा झालेला आहे. बघा भारतीय जनता पार्टीची विकृती बघा. या तमाम जनतेला सांगतो, हे अशी बिंडोक माणसं आज सत्तेवर बसलेले आहेत. या नागड्या माणसाला भारतीय जनता पार्टीनं झेड सुरक्षा दिलेली आहे, झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे. 6-7 कोटी रुपये खर्च केला जातो या किरीट सोमय्यावर. या अशा विकृत माणसाला, जो माणूस महाराष्ट्राच्या जनतेसमोर नागडा होतो, त्याच्या अंगावर एकही कपडा राहत नाही, हातात बंबोरा घेऊन तो समोरच्या व्यक्तीला दाखवतो, अरे लाज वाटली पाहिजे. काय तुम्ही महाराष्ट्राला संस्कार देणार? सुसंस्कार म्हणणारा हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले माणसं आहेत. अजूनही त्या किरीट सोमय्याला या पक्षातून, भारतीय जनता पार्टीतून हकलून दिलं नाही, एक दुर्दैवाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहे महाराष्ट्राचा, तुमचा हा माणूस या महाराष्ट्रासमोर नागडा होतोय आणि तुम्ही उघड्या डोळ्याने पाहत बसताय, त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. काय लाज लज्जा अब्रू आहे का नाही या महाराष्ट्रात तुमची? काय संसार घ्यायचं तुमचं? या किरीट सोमय्याला ताबडतोब तुम्ही पक्षातून हाकलून दिलं पाहिजे आणि याच्यावर गुन्हा दाखल करून याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. या अशा माणसाला तुम्ही सिक्युरिटी देताय, काय अवकात कायची? अक्षरशः विवस्त्र होऊन त्यांना स्वतःची लक्तर, स्वतःचं करिअर बर्बाद केलेलंच आहे. परंतु अशा माणसाला तुम्ही भारतीय जनता पार्टी एक्सपोज करते, पुढं करून ठाकरे घराण्यावर भोकायला सोडते. परंतु हा भारतीय जनता पार्टीचा दुटप्पेपणा आणि विकृत मानसिकता, या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची अवकात काय, हे या प्रकारून, किरीट सोमय्याच्या प्रकारून सिद्ध होते. म्हणून लवकरात लवकर या किरीट सोमय्याला, या परप्रांतीय किरीट सोमय्या, मराठी माणसावर तो नाहक आरोप करतो, मराठी माणसांच्या प्रॉपर्टीवर गदा आणतो. परंतु आज प्रत्येक मराठी माणूस त्याचा वचपा काढलेला आहे, प्रत्येक शिवसैनिकांनी वचपा काढलेला आहे. आज आमच्या शिवसेनेला, आमच्या ठाकरे घराण्याला या माणसाने बदनाम केलं. तो माणूस जगासमोर नागडा झाला आहे. त्या माणसाची व्हिडिओ अक्षरशः 33 देशांनी त्याची दखल घेतली असेल, किरीट सोमय्याची. एकनाथ शिंदे म्हणत होते, आम्ही या उठाव केला आणि 33 देशांनी दखल घेतली. आज त्या एकनाथ शिंदे बरोबर जी भाजप आहे, त्या भाजपचा जो खासदार आहे, माजी खासदार प्रवक्ता किरीट सोमय्या, त्याच्या व्हिडिओची दखल 33 देशांनी घेतलेली आहे. म्हणून अशा विकृत माणसाला या सरकारने, या फडणवीसने ताबडतोब याला आतमध्ये टाकलं पाहिजे, या नंगा नाच करणाऱ्या माणसाला. भारतीय जनता पार्टी आता या किरीट सोमय्याला क्लीन चिट देणार आहे का? भारतीय जनता पार्टी या नागड्या माणसाला पुढं करत होती आणि शिवसेनेवर भुकायला सोडत होती. शिवसेनेच्या नेत्यांवर वारंवार ईडी चौकशी लावण्याचा अधिकार या किरीट सोमय्याला नसतानासुद्धा हा माणूस ईडीला प्रत्येक शिवसैनिकांच्या नेत्यांच्या घरामध्ये घुसायला लावत होता. म्हणून त्या ईडीच्या, ईडीला मी सांगतो, अरे तुमचा बाप जगासमोर नागडा झाला रे. ईडीला सांगतो, तुमचा बाप जगासमोर नागडा झाला. तुम्ही ज्या बापाची वकालत करत होता, ज्या बापाचं ऐकून तुम्ही आमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरावर जात होता, त्या तुमचा बाप अक्षरशः जगासमोर नागडा झाला रे. हातात बंबुरा घेऊन हलवणारा तुझा बाप, या ईडीचा बाप आज जगासमोर नागडा झाला. भारतीय जनता पार्टीला सांगतो, तुम्ही संजय राठोड, तो राहुल शेवाळे, परत तो विक्रम देशमुख आणि हा किरीट सोमय्या, या लोकांना तुम्ही वारंवार क्लीन चीट दिली. त्या संजय राठोडला मंत्रीपद दिलं, तो एका मुलीवर, त्याच्या एका मुलीच्या खुनाचा आरोपी आहे. असा असतानासुद्धा तुम्ही या बलात्कारी माणसाला, खुनी माणसाला तुम्ही सत्तेत बसून घेता. लाज लज्जा शर्म आहे का नाही तुम्ही, तुम्हाला या देशामध्ये काय लाज लज्जा आब्रू आहे का नाही? भारतीय जनता पार्टीला सांगतो, भारतीय जनता पार्टीवर मित्र म्हणतो, तमाम महाराष्ट्रातील जनतेने, देशातील जनतेने आता बहिष्कार घातला पाहिजे. या पार्टीमध्ये सगळे नंगा नाच करणारे, अश्लीष व्हिडिओ पाहणारे, अश्लीष हावभाव करणारे लोक आहेत.
या पार्टीमध्ये मर्द नावाची चीज नाही, सर्व नामर्द भरलेत काय? हे अगोदर या भारतीय जनता पार्टीनं सांगितलं पाहिजे. शिवसेनेला नामर्दाची भाषा बोलणार आहे. अरे तुम्ही नामर्दा चाललो, तुम्ही काय करता? भडवेगिरी करता. भडवेगिरी या देशामध्ये तुमची भडवेगिरी चालू आहे, नंगाना चालू आहे. माझ्या आया बहिणीच्या आया बहिणीसाठी सुरक्षण दिलं जात नाही, पण या नागड्या माणसाला झेड सिक्युरिटी दिली जाते. लाज लज्जा अब्रू काय वेशीला टांगलात का रे? भारतीय जनता पार्टीच्या या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांना सांगतो, अहो नरेंद्र मोदी तुमचा खासदार, माजी खासदार, तुमचा प्रवक्ता, तुमच्या पक्षाचा प्रवक्ता या देशासमोर जनतेसमोर नागडा होतो, आणि त्या नागड्याला तुम्ही एवढं सिक्युरिटी देता, पोचता कशासाठी चालले? शिवसेनेला फरक पडत नाही असल्या नागड्या माणसाची आम्हाला काही भीती नाही. या नंगानाच करणाऱ्याला आम्ही पाहून घेऊ. अजून काय काय व्हिडिओ बाहेर येणार आहेत, येणारा काळात सगळंच कळेल. या भारतीय जनता पार्टीचं पितळ आता उघडं पडलेलं आहे. विनाकारण शिवसेनेच्या नेत्यावर खोटे नाटे आरोप करणारी ही नागरी माणसं काय आमचं शिवसेनेचं वाकडं करू शकत नाही.